नमस्कार, मी प्रफुल्ल केदारे। आपण पाहत आहात काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। मुंबईवर 2008 झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागाचा आरोप असलेला तहवूर राणा याला भारताकडे सोपवावे असा प्रस्ताव अमेरिकेच्या बायडन प्रशासनाने लॉस एंजेल्स न्यायालयाकडे सादर केला आहे। राणाला भारताने यापूर्वीच फरार घोषित केलं आहे। 2008 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबाबत राणावर भारतात विविध गुन्हे दाखल आहेत। या हल्ल्यामध्ये 6 अमेरिकी नागरिकांसह 166 जणांचा जीव गेला होता। कोरोनात ICU होणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या 7 वेतनापेक्षाही जास्त आहे। म्हणजेच कोरोनानंतर एकदाही ICU जाण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीला त्याच्या 7 कमाई एवढा खर्च करणं भाग आहे। भारतातील कोरोना चाचणी आणि उपचारावरील खर्च याबाबत भारतीय आरोग्य संस्था आणि ड्यूक ग्लोबल हेल्थ संस्थेकडून एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय, त्यात ही माहिती देण्यात आली आहे। 2018-19 या काळात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची लोकप्रियता वेगाने घसरली असून त्यात मिळणाऱ्या महसुलातही 90% घसरण दिसून आली आहे। संसदीय प्रश्नोत्तरात केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने सादर केलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात या कार्यक्रमाच्या महसुलात 9% घसरण दिसून आली आहे। पिगासस स्पायवेअर मार्फत भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची जासूसी झाल्याचं प्रकरण सध्या गाजतंय। भाजपाने नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कट म्हणत हा आरोप झटकलाय। जे काही करण्यात आलंय ते कायदेशीर अशी मोघम भूमिका केंद्र सरकारची आहे, मात्र भारत सरकार NSO अधिकृत ग्राहक आहे का यावर बोलायला सरकार तयार नाही। त्यातच आता माहिती तंत्रज्ञान संसदीय समितीने सदर प्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यात गृहमंत्रालयाचाही समावेश आहे। खासदार शशी थरूर या संसदीय मंडळाचे प्रमुख आहेत। देशद्रोह कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका द शिलाँग टाइम्सच्या संपादक पेट्रिसिया मुखीम व काश्मीर टाइम्सच्या मालक अनुराधा भसीन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत। देशद्रोहाच्या कायद्याची भीती दाखवत पत्रकारांना धमकावणं, त्यांच्यावर दहशत बसवणं यासोबतच पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। केंद्रात सहकार खात्याची निर्मिती करण्यात आल्याने राज्यांच्या अधिकारांवर गदा आली असल्याचं बोललं जात असतानाच आता 2012 संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सहकारी संस्थांच्या कारभारात अधिक सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या 97 घटनादुरुस्तीतील सहकारी संस्थांच्या कारभाराबाबतचे 9B हे कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे। सहकारात केंद्राला सक्ती करता येणार नाही आणि त्याचवेळी राज्यांचे अधिकार अबाधित असल्याचं या निर्णयाने अधोरेखित झालं आहे। कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। कर्नाटकमध्ये आता सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% जागा तृतीयपंथीयांसाठी राखीव असणार आहेत। कर्नाटक सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात या संदर्भातली माहिती दिली आहे। अशा प्रकारचं आरक्षण ठेवणारं कर्नाटक हे देशभरातलं पहिलं राज्य ठरलं आहे। न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या 2 खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली। यावेळी राज्य सरकारने न्यायालयाला ही माहिती दिली आहे। जो जनतेचे म्हणणं ऐकून घेत नाही त्याला हुकुमशहा म्हणतात असं म्हणत भाजपाचे माजी आमदार आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे गटाचे नेते रोहिताश शर्मा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे। आपण कोणालाही घाबरत नाही, जे चुकीचं आहे त्याविरोधात बोलू, कारण यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे। भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यांवर नेतृत्व लादलं, जिथे जिथे नेते लादण्यात आले तिथे तिथे भाजपाचं सरकार गेलं, अशा शब्दात शर्मा यांनी भाजपाला घरचा आहेर दिलाय। उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये प्रशासकीय कामाचा फोलपणा उघड करणारी एक घटना समोर आली आहे। इनाम असलेल्या संजय सिंह नामक एका कुख्यात गँगस्टरचा उत्तर प्रदेश पोलीस कसून शोध घेत होते, मात्र त्यातच उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुका लागल्या आणि या आरोपीने निवडणुकीसाठी अर्ज केला, निवडणूक जिंकला आणि एवढंच नव्हे तर गावातील प्रमुख म्हणून शपथही घेतली, मात्र पोलिसांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता। संजय सिंह याच्यावर बनावट दारू विक्री संदर्भातील गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने राष्ट्रवादी जीवलग हा अभिनव उपक्रम सुरू केलाय।
चिमुकल्या जीवांचं आभाळगत मायेचं छत्र कोरोनाने हिरावून घेतलं। या लहानग्यांसोबत कायमस्वरूपी आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने पुढाकार घेतलाय। त्यांना हक्काचे दादा ताई, भाऊ अक्का, काका काकू, मामा मामी, आत्या तात्या बनण्यासाठी आणि त्यांचा विश्वासाचा माणूस म्हणून आपुलकीचं नातं जोडण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे युवक, युवती, विद्यार्थी यातून निवडलेले जीवलग कार्यकर्ते निवडले आहेत। ते या मुलांच्या आयुष्यातील सच्चे भागीदार होतील, त्यांचे मित्र, सहाय्यक, मार्गदर्शकही होतील अशी माहिती राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने दिली। आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर इतरांसाठीही शेअर करा। पाहत रहा माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण बातम्यांचं चॅनल मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।